नमस्कार, तिघांचे खूप स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. अरे आता एकूण म्हणजे राजकारणामध्ये गोंधळ कमी आहे असं म्हणून की काय आता तुम्ही तिघ जण परत एकत्र येत आहे आणि दुसरं टोप्या घालण्याचे सध्याचे दिवस आहेत म्हणून टोप्या पण घालून आलाय का तुम्ही? याची टोपी कुठे गेली मग? ना, मी टोप्या नाही घालत. काय नवीन आता तुम्ही घेऊन आलाय, वाढून ठेवलंय आपल्या मराठी प्रेक्षकांच्या साठी समोर? नाही, इतके दिवस तर आम्ही चला हवा येऊ द्या म्हणून सगळ्यांना हसवत होतो. 10 वर्ष जवळपास हे सगळं सुरू होतं आणि कुठेतरी काहीतरी नवीन करण्याची इच्छा झाली, त्यामुळे आता आम्ही कलर्स मराठीवर येतोय आणि हसतायना हसायलाच पाहिजे. जो ॲक्च्युली माझा संवाद होता सुरुवातीला, मी लोकांना विचारायचो की आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसतायना हसायलाच पाहिजे. तर ते वाक्य इतकं फेमस झालं, इतकं फेमस झालं की मग आता हा नवीन शो करायचा तर नाव काय द्यायचं असा एक प्रश्न आला आणि केदार शिंदे सर म्हणाले मग आपण तुझंच वाक्य नाव म्हणून ठेवलं तर काय हरकत आहे. म्हटलं आवडेल कदाचित लोकांना, कारण त्याची मग फार अशी अनोळखी नसेल ते नाव, पटकन त्याची जाहिरात होऊ शकते आणि आम्हाला माहिती आहे. तर भाऊ आहे, ओमकार आहे आमच्या बरोबर, आणखीन टीम आहे, स्नेहल शिदम आहे, रोहित चव्हाण आहे, सुपर्णा श्याम आहे, तर अशी एक फौज आहे विनोदवीरांची. कलर्सवर येत आहे तुम्ही सांगितलं, पण कधीपासून? 27 तारीख जी आहे आत्ताच्या, 27 पासून शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता आम्ही येतो आता 27 पासून. बघूया कसं आमचं स्वागत होतं. पण असं आहे की म्हणजे तुम्ही सगळेजण, 10 वर्ष हा खूप मोठा काळ आहे आणि ती टीम पण तुमची ऑलमोस्ट तीच होती, आता वेगळी टीम असणार आहे. अशामध्ये म्हणजे प्रश्न गंभीर आहे, पण काय चॅलेंजेस होतं? तू काय स्वतःमध्ये काही तुला कॅरेक्टर्सला घेऊन बदल करावेसे वाटले का? नवीन कॅरेक्टर्स परत शोधून आणणं हे किती चॅलेंजिंग होतं? आणि हे सगळं करत तुम्ही सगळेजण म्हणजे इतके गंभीर प्रकृतीचे एरवी चे तिथं सगळं ते करताना ते काय असतं? नाही, खरं तर टेन्शन होतंच, कारण जेव्हा हवाई उद्या पण करत होतो तेव्हा आमचं कोणी विचारलं की काय तुमचं सक्सेसचं रहस्य काय, तर आम्ही म्हणतो भीती, एवढंच रहस्य आहे. आणि मी लिहूनच ठेवलं होतं माझ्या रूममध्ये, आज हसलेत उद्या हसतील की नाही माहीत नाही. त्यामुळे ते टेन्शन नेहमीच स्टेजवर जाताना सगळ्यांनाच असतं, त्यामुळे टेन्शन होतंच, कारण पुन्हा एकदा तुम्ही नवीन काहीतरी घेऊन येता, कंपॅरिझन होणार. पण नवीन संचात मला कलाकार खूपच चांगले मिळाले, म्हणजे भाऊ तर आहेच, इतकी वर्ष भाऊबरोबर काम करतोय मी, तो तर ग्रेट आहे. पण ओमकारबरोबर इच्छा होती माझी काम करायची आणि मला भीती वाटली तो हो म्हणेल की नाही, कारण मला त्याच्या मित्रांकडून कळालं होतं की तो खूप मूडी आहे.